हेलो फ्रेंड्स, टुडे इज़ न्यू एंड वेरी इंपॉर्टेंट टॉपिक. फर्स्ट वुड लाइक टू वेलकम ऑल ऑफ यू ऑन आवर यूट्यूब चैनल इंस्पायर विद श्याम, लाइट एंड द डार्कनेस योर सेल्फ. एंड यू आर वॉचिंग अवर यूट्यूब चैनल नाउ एंड दिस इज योर श्याम. फ्रेंड्स, टुडे वी आर गोना टू सी द न्यू स्ट्रक्चर वुड हैव प्लस व्ही थ्री. भूतकाळात एखादी घटना केल्या गेली असती या अर्थाने आपण हे स्ट्रक्चर कसे वापरायचे आपल्या डेली रुटीनमध्ये ते बघणार आहोत. जसे की भारताने ऊर्जा संकटावर मात केली असती, आईने पोळ्या केल्या असत्या, मोहनने कार विकत घेतली असती, या अर्थाने आपल्याला हे स्ट्रक्चर कसं वापरायचं आहे, अशा बऱ्याच अडचणी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात येतात. तेव्हा हे स्ट्रक्चर कसं इंग्रजीतून वापरायचं आहे आज आपण बघणार आहोत. खूप महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे, कारण बरेच वेळा बोलताना आपण या ठिकाणी गोंधळतो. बट यू हॅव व्हेन यू यूज यू हॅव टू नो द व्ही वन व्ही टू अँड व्ही थ्री द थर्ड फॉर्म ऑफ द व्हर्ब. बिकॉज इफ यू यूज इन सेंटेन्स इन्स्टेड ऑफ थर्ड फॉर्म व्ही वन अँड व्ही टू, दॅट इज ग्रॅमॅटिकली रॉंग. सो इनफॉर्मली यू कॅन यूज एनी फॉर्म. तुम्ही जर व्ही थ्री वापरला नाही वूड हॅव नंतर, तर ते ग्रॅमॅटिकली चुकलेलं आहे. परंतु ॲज अ स्पीकिंग म्हणून इनफॉर्मली तुम्ही चुकीचंही वापरलं तर ते एक वेळ ॲक्सेप्ट होऊ शकते. परंतु जर तुम्हाला ग्रॅमॅटिकली आणि ऑफिशियली जर एकदम वाक्य बरोबर पाहिजे असेल तर आपल्याला व्ही थ्री प्रत्येक व्हर्बचं, जो व्हर्ब आपण वापरणार आहोत, जी क्रिया आपण सांगणार आहोत, त्या व्हर्बचं व्ही थ्री किंवा पार्ट पार्टिसिपल ज्याला म्हणतात ते माहीत असणं आवश्यक आहे. कारण आपण हे जे स्ट्रक्चर बघणार आहोत याच्यात आपण वापरणार आहोत वूड हॅव प्लस व्ही थ्री. सो वॉच दिस व्हिडिओ केअरफुली अँड स्टार्ट यूज धिस टाईप ऑफ सेंटेन्स इन युअर डेली रुटीन फ्रॉम राईट नाऊ. बट बिफोर दॅट, इफ यू आर वॉचिंग फर्स्ट टाईम, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड शेअर अवर चॅनल. Our today's topic is would have plus V3 plus complement. हे येथेच आपल्याला उर्वरित वाक्य ज्याला आपण म्हणतो याचा अर्थ असा आहे की एखादी क्रिया भूतकाळात केली असती किंवा नसती त्याचंच निगेटिव्ह या अर्थाने, किंवा झाली असती नसती या अर्थाने आपल्याला वापरायचे आहेत. बघा, आपण सर्व क्रिया वापरणार आहोत. Our first sentence is government would have helped to farmers. शासनाने शेतकऱ्यांना मदत केली असती या अर्थाने, याचंच निगेटिव्ह घेऊया. government wouldn't have helped to farmers. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक वाक्याचं निगेटिव्हसुद्धा करता येते. Our next sentence, if you called father, then he would have brought लॅपटॉप फॉर यू. जर तू वडिलांना फोन केला असता तर त्यांनी तुझ्यासाठी लॅपटॉप विकत आणला असता, किंवा ते त्यांनी तुझ्यासाठी लॅपटॉप आणला असता या अर्थाने वापरायचं आहे. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज प्रिन्सिपल वूड हॅव परमिटेड. बघा, आपण वूड हॅव नंतर ज्या व्हर्ब खाली अंडरलाईन करत आहोत ते आहे व्ही थ्री. प्रिन्सिपल वूड हॅव परमिटेड फॉर ट्रीप. प्राचार्यांनी सहलीकरता परवानगी दिली असती. नाव निगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम धीस, प्रिन्सिपल वूडंट हॅव परमिटेड फॉर ट्रीप. प्राचार्यांनी सहलीकरता परमिशन दिली नसती या अर्थाने. अवर नेक्स्ट सेंटेन्स, इफ वी न्यू वई वूड हॅव प्रोव्हाइडेड फूड देम. जर आम्हाला माहीत असतं तर आम्ही त्यांना अन्न किंवा जेवण पुरविलं असतं, दिलं असतं या अर्थाने वाक्य वापरायचं आहे. आणि या ठिकाणी वापरलं आपण प्रोव्हाइडचं प्रोव्हाइडेड. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज इंडियन मिलिटरी वूड हॅव अटॅक्ड ऑन टेररिस्ट. भारतीय सैन्याने आतंकवाद्यांवर हल्ला केला असता. आणि याच वाक्याचं निगेटिव्ह, इंडियन मिलिटरी वुडंट हॅव अटॅक्ड ऑन टेररिस्ट. भारतीय सैन्याने आतंकवाद्यांवर हल्ला केला नसता. आवर नेक्स्ट सेंटेन्स, शुअरली इंडिया वूड हॅव ओवरकम्ड ऑन एनर्जी प्रॉब्लम. नक्कीच भारताने ऊर्जा संकटावर मात केली असती, किंवा याचंच निगेटिव्ह जर केलं तर इंडिया वुडंट हॅव ओवरकम ऑन एनर्जी प्रॉब्लम. भारताने ऊर्जा संकटावर मात केली नसती. आवर नेक्स्ट सेंटेन्स, मोहन वूड हॅव
गिवन कार टू मी, मोहनने मला कार दिली असती या अर्थाने. आणि याचं जर आपण निगेटिव बघितलं, मोहन वुडंट हॅव गिवन कार टू मी, या ठिकाणी गिवचं व्ही थ्री झालेलं आहे गिव्हन. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्याला व्ही थ्री शब्द त्या व्हर्बचं किंवा जी क्रिया आपण करणार आहोत त्याचं व्ही थ्री रूप माहीत असणं आवश्यक आहे. और नेक्स्ट सेंटेन्स इज नरेश वूड हॅव गॉट रिवॉर्ड, नरेशला बक्षीस मिळालं असतं. याचंच निगेटिव, नरेश वुडंट हॅव गॉट रिवॉर्ड, नरेशला बक्षीस मिळालं नसतं. और नेक्स्ट सेंटेन्स प्लीज वॉच दिस केअरफुली, नरेश वूड हॅव बीन रिवॉर्डेड बाय कंपनी. आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर वूड हॅव नंतर व्ही थ्री न येता बीन आलेलं आहे, असेही बरेच वाक्य आपल्यासमोर येतात. तर हे लक्षात घ्यायचं की हे जे सेंटेन्स आहे, हे जे बीन आलेलं आहे, हे वरील वाक्याचं आहे पॅसिव व्हॉइस. तेव्हा अशा ज्या रचना येतात काही त्या पॅसिव व्हॉइसच्या रचना असतात, आणि त्यामुळे गोंधळून न जाता पॅसिव व्हॉइसचा सुद्धा आपल्याला थोडा अभ्यास असणं आवश्यक आहे. यानंतरच्या सिरीजनंतर आम्ही चेंज द व्हॉइस किंवा ॲक्टिव व्हॉइस पॅसिव व्हॉइसवर व्हिडिओ बनविणार आहोत. ती सिरीजसुद्धा आपण काळजीपूर्वक बघायची, म्हणजे येणारे जे सेंटेन्स आपल्या वाचनात येतील वेगवेगळ्या ठिकाणून, त्या सेंटेन्समध्ये पॅसिव व्हॉइसचं वाक्य आहे की ॲक्टिव व्हॉइसचं वाक्य हे आपल्याला लक्षात येईल. हे वाक्य आहे नरेश वूड हॅव बीन रिवॉर्डेड बाय कंपनी. आता या ठिकाणी आहे कंपनीकडून नरेशला बक्षीस दिल्या गेलं असतं असा त्याचा अर्थ आहे. अवर नेक्स्ट सेंटेन्स इज इफ दे डीड गुड वर्क फॉर सोसायटी पीपल वूड हॅव वर्शिप्ड देम, जर त्यांनी समाजासाठी चांगलं काम केलं असतं तर लोकांनी त्यांची पूजा केली असती किंवा लोकांनी त्यांना मानलं असतं किंवा लोकांनी त्यांचं कौतुक केलं असतं. अशा प्रकारे आपण वूड हॅव प्लस व्ही थ्रीचे वाक्य बघितलेलं आहे. आपण आपणाला लिहिण्यासाठी हा संपूर्ण आपण चार्ट वगैरे बघू शकता. आपण हे सर्व वाक्य लिहून त्याची प्रॅक्टिससुद्धा करायची आहे. त्यानंतर आपणासाठी होमवर्क, धिस इज होमवर्क फॉर यू, व्हेरी इंटरेस्टिंग होमवर्क. नाव यू हॅव टू मेक दिस सेंटेन्स ऑर कन्वर्ट दिस सेंटेन्स इन इंग्लिश बोथ फॉर्म, दॅट निगेटिव्ह फॉर्म अँड सिम्पल फॉर्म ऑल्सो. फर्स्ट सेंटेन्स इज आम्ही पाहुण्यांचे स्वागत केले असते. या ठिकाणी आपल्याला जे क्रियापद आहे त्याचं रूप वापरायचं व्ही थ्री वेलकम, हे सुद्धा या ठिकाणी लिहून ठेवलं आहे, म्हणजे आपल्याला अडचण जाऊ नये. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप झाले असते, या ठिकाणी डिस्ट्रीब्युटेड. तिसरे माकडांनी शेतात उपद्रव घातला असता, याला म्हटलेलं आहे अनॉयन्स म्हणजे उपद्रव घालणे, त्याचं व्ही थ्री. हरिणांनी पिके फस्त केली असती, याला म्हटलं गेलं आहे फिनिश्ड क्रॉप. नंतर शासनाने मदत केली नसती तर कारखाने बंद झाले असते, बंद होण्याला आहे क्लोज्ड. आणि सर्वात शेवटी आवर लास्ट सेंटेन्स इज यावर्षी आशिषने लग्न केले असते, त्याला आपल्याला व्ही थ्री वापरायचं आहे मॅरीचं मॅरीड. तर हे आहेत आपले सेंटेन्स. नाव यू हॅव टू मेक ऑल दिस टर्न इन टू इंग्लिश अँड यूज युअर डेली सेंटेन्स. सो फ्रेंड्स, टुडेज अवर न्यू स्ट्रक्चर वी हॅव सीन ऑलरेडी हिअर वूड हॅव प्लस व्ही थ्री. नाव व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू राईट डाऊन ऑल सेंटेन्स, ऑल व्हर्ब्स, ऑल ऑर ॲक्शन्स विच यू आर गोईंग टू टेल एनी वन. तुम्हाला जे काही दुसऱ्याला सांगायचं असेल, जे बोलायचं असेल किंवा तुमच्या दैनंदिन जीवनात जे वापरात येत असतील त्या सर्व व्हर्बचे व्ही वन, व्ही टू, व्ही थ्री तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, जेणेकरून अशी जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात वेळ येईल त्यावर असते आपण वापरू शकता. थँक्स फॉर वॉचिंग अवर टुडेज व्हिडिओ. वी विल